काय सांगणार, आज व्यापारी असोसिएशनतर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 116 दिवसापासून ही दुकानं बंद आहेत, काय सांगणार? गेल्या 116 दिवसापासून आम्ही वारंवार शासन प्रशासन प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येकाला भेटलो. आत्तापर्यंत आम्हाला प्रत्येकाने आश्वासन दिलेलं आहे, कोणाकडून बी न्याय भेटलेला नाही. प्रत्येकजण दुसरीकडे बोट दाखवतो, शासनाकडे गेले प्रशासनाला सांगतो, प्रशासन म्हणतो अजून शासनाच्या स्तरावर तुम्हाला परवानगी नाही. आज महाराष्ट्रात एवढी भीषण मुंबईसारख्या शहरात आहे, तिथेसुद्धा सगळं व्यापार सुरसुरीत चालू आहे. आज जळगावसारखा छोट्या शहरात जर म्हणता एवढं मोठं आजार आहे तर ते शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे नाही, उलट हे जर शॉपिंग कॉम्प्लेक्स सगळे उघडले तर जेणेकरून शासन जसं नियोजन पद्धतीने आम्हाला सांगतील ते आम्ही नियोजन करून पुढे व्यापार करू आणि आमच्या परिवार बी जगेल आणि शासनला बी आम्ही सोयीस्कर ते मार्गी लावू आणि शासनाला बी आम्ही सहकार करू. तुम्ही याच्यामध्ये शासनाने त्वरित निर्णय नाही घेतलास तुमचा पुढचा काय इशारा असणार आहे नेमका? आमचा इशारा नाही, आमची शासनाला हीच विनंती राहील. आता हा आमच्या काही पोटपाण्याचा प्रश्न आहे. गेल्या 116 दिवसापासून आम्ही प्रत्येक वेळेस शासनाला सहकार केलेला आहे. आता आम्ही सहकार करून अपेक्षितसुद्धा करू शकणार नाही, कारण की आमच्याकडे खायला नाही, कोण लोकांना पैसे द्यायला नाही आहे. जेणेकरून आम्ही त्वरित सगळीकडे जर महाराष्ट्र चालू आहे तर मग आमच्यावर अन्याय का? जवळपास 4-4 महिन्यापासून आम्ही जर माणसांना पगार नाही दिले तर त्यांच्याकडून कसे थांबते, त्यांची उपजीविका आम्ही कशी भागवायची आणि स्वतःची कशी भागवायची? आणि प्रत्येकाला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या याच्यातून काहीतरी मार्ग काढून द्या. 4-5 तास तरी दिले आम्हाला तरी आमची उपजीविका भागेल, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. वारंवार आम्ही अधिकाऱ्यांना भेटले, नेत्यांना भेटले, पण काही उपयोग होत नाही आहे. पण उलट पक्षी ते म्हणतात की कोरोना वाढतो आहे. आजही माझं एका नेत्याशी बोलणं झालं तर ते म्हणे कोरोना वाढतो. मी म्हटलं ते आमच्यामुळे वाढत नाही आहे, व्यापाऱ्यांमुळे काही कोरोना वाढत नाही आहे. उलट तुम्ही जर दुकानं चालू केली तर काही लोक तिथे थांबतील. आणि आमचे एकही सीझन आता आमच्याजवळ राहिलेलं नाही आहे. दिवाळीलासुद्धा ही पावसात गेली, दिवाळी पूर्ण पावसात गेली, त्याच्यानंतर शाळेचं सीझन गेलं, रमजान ईद गेली, आता काय शिल्लक राहिलं आमच्याजवळ? आता आम्ही फक्त दुकानात बसू, एकमेकांचं तोंड पाहू, त्याच्या व्यतिरिक्त आमच्याजवळ आता काही शिल्लक राहिलेलं दिसत नाही आहे. आता थेट दिवाळीपर्यंत, आणि तोही कोरोना राहिला तर ते सुद्धा आमच्या हातात राहणार नाही असं आम्हाला भीती वाटते. आपण काय सांगा? हा विषय खूप शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, 116 दिवस दुकानं बंद करून आपला परिवार चालवणे, बँकेचे व्याज भरणे, बँकेचे हप्ते भरणे आणि आमच्या दुकानातले जे स्टाफ आहे त्यांचे पगार देणे, त्यांचे परिवाराचे खर्च भागवणे, हे सर्व उद्देश असूनसुद्धा वेळोवेळी आम्ही आयुक्त साहेब, मनपा जळगाव मनपा आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा भेटलो, विनंती केली आणि लवकरात लवकर सुरू मार्केट करावे अशी त्यांना विनंती केली. P1, P2 हे दाणा बाजार, भाजी बाजारला तर काही P1, P2 आहेच नाही. भाजी बाजार म्हणजे प्रत्येक जागेवर भाजी बाजार भरला तरी चालतो, त्याच्याने कोरोना होत नाही. दारू दुकानं प्रत्येक उघडी आहे, त्याला कोरोना त्याच्याने होत नाही. अन्नधान्य दुकाने आहे, त्याच्याने कोरोना होत नाही, त्यांनाही P1, P2 लागू करा. किंवा उलट मी तर असं म्हणेल शासनाला की P1, P2 ही स्कीम असल्याने तुम्ही एका माणसाला दोन दोनदा बोलवताय मार्केटमध्ये, त्याला प्रत्येक कामाला दोन दोन चार चारदा यावं लागतं आहे. त्याचं कारण असं आहे, मला आज जायचं आहे P1 दुकानात आणि P2 दुकानात समोर काम आहे. इथं काही दोन दुकानं वेगवेगळे आहे आणि एक बंद आहे तर उरात दुसऱ्या दिवशी परत मला त्या दुकानात उघडेल म्हणून जावं लागेल. त्याच्यापेक्षा सर्व दुकानं एक दिवस सुरू करा, एक दिवस बंद करा. मार्केट असो, धान्य मार्केट असो, भाजीपाला मार्केट असो, तुम्हाला पर्यायच पाहिजे तर तुम्ही एक दिवसाआड प्रत्येकाला सर्व ओपन होऊ द्या. एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत, दुसऱ्या दिवशी सर्व बंद, परत तिसऱ्या दिवशी सर्व सुरू, म्हणजे सर्वांना सारखा न्याय मिळेल. याच्यात फक्त मेडिकल वगळलं पाहिजे. दुधाचं दुकान हे सकाळी 7 ते 10, संध्याकाळी 5 ते 8 एवढाच वेळ मिळायला पाहिजे. पूर्ण संपूर्ण दिवस काही दूध आणि दुधाचे पदार्थ माणूस
घ्यायला जात नाही आणि दिवसभर काही काम पडत नाही अशीच परिस्थिती राहिली. तुम्ही आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. हो, अशीच परिस्थिती राहिली. शासनाने आणि प्रशासनाने जर याचा गांभीर्याने विचार नाही केला. आम्ही विनंती करतोय, अगोदर आम्ही वारंवार विनंती करत आलो आहे, अजूनही विनंतीच करतोय. आम्ही आजही काही शासनाला आव्हान देत नाही आहे, परंतु नाईलाजाने शासनाने लक्ष नाही दिलं तर आम्हाला जा म्हणजे मन नसताना, आम्हाला मनापासून इच्छा नसताना आम्हाला आंदोलन करावं लागेल, आम्हाला बसावं लागेल, आमच्या प्रत्येक दुकानाच्या समोर येऊन बसावं लागेल. आता घरी बसून नाही चालणार, दुकानं उघडण्यासाठी व्यापाऱ्यांना आंदोलन करावं लागेल आणि आमचं आंदोलन अहिंसा मार्गाने राहील आणि आम्ही कोणालाही काही बोलणार नाही, त्याच्यात काही बाईटही देणार नाही. ते या व्यापाऱ्यांचा प्रश्न तरी प्रशासन ऐकला नाही तर होऊ शकतं की प्रशासन, शासन आणि प्रशासनाच्या नाकर्त्यापणामुळे काही व्यापारी आत्महत्याही करतील आणि हे झाल्यावरच शासनाचे आणि प्रशासनाचे डोळे उघडेल असं मला वाटतं आहे. स्वरूप कुमार लुंकड, जळगाव. मी आधी बोललो, 116 दिवसापासून आमचे दुकानं बंद आहे आणि ही जी परिस्थिती आहे कोरोना रुग्णांची, कोरोना रुग्ण वाढत बी आहे आणि बरेही होत आहे आणि ही स्थिती पुढे पण सुरूच राहील, 6 महिने सुरू राहील, 8 महिने सुरू राहील, जोपर्यंत त्याचे वॅक्सिन सापडत नाही तेपर्यंत ही स्थिती कायम राहील. आणि अशा स्थितीत आम्ही आमचे दुकानं केव्हापर्यंत बंद ठेवायची याचा काही उत्तर आहे का प्रशासनाकडे? कारण 15-15 दिवस करून नंतर 4 महिने झाले दुकाने बंद आहे. आता माझ्या खाद्यपदार्थ विक्रीची दुकान आहे, सील पॅक खाद्यपदार्थ, म्हणजे कपडा किंवा शूज वगैरे नाही आहे, जे खराब होणारी वस्तू नाही आहे, खराब होणारी वस्तू आहे. आता 4 महिन्यानंतर जर केव्हा 1 महिन्यानंतर दुकान उघडेल, 15 दिवसानंतर दुकान उघडेल, सर्व माल मला फेकावा लागेल कारण त्याची एक्सपायरी झाली आहे. कोणाची 3 महिने एक्सपायरी आहे, कोणाची 4 महिने एक्सपायरी आहे, सर्व खाद्यपदार्थ विक्रीची दुकान आहे, ते पूर्ण माल फेकावं लागेल, ते नुकसान वेगळं आहे. आणि दुकान केव्हा उघडायची याचं पण काही समजत नाही, मग आम्ही काय करायचं? मेरा प्रशासन को एक ही कहना है कि 4 महीने हो गए, हम लोग जो बाहर से माल मंगाते हैं हम लोगों को माल उधर आता है, अब उनको पेमेंट करना है, माल दुकान में अटका पड़ा है, हमने कहाँ से उनको पेमेंट करना? और माल एक्सपायरी हो रहा है, पूरा मेरा पूरा कॉस्मेटिक है, एक्सपायरी माल हो रहा है, कोई लेगा नहीं, कस्टमर लेगा नहीं, कंपनी वापस लेगी नहीं, मेरा तो लाखों रुपये का नुकसान हो रहा है, प्लस दुकान ही बंद. इसके आपको पगार भी देनी है, प्रशासन की जवाबदारी जिम्मेदारी है, उनकी जवाबदारी है कि जल्दी जल्दी हमारा मार्केट खोले, यही रिक्वेस्ट है. मैं प्रदीप जैन. नमस्कार, मैं बबलू समदड़िया. गेल्या 116 दिवसापासून आम्ही प्रशासनाला सहकार्य करत आलो आहे, तशीच अपेक्षा आम्हाला पण आहे का प्रशासनानेसुद्धा आम्हाला सहकार्य करावं. कारण 8 जूनपासून सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांनी अनलॉक, मिशीन बिगिन अगेन, पुनश्च हरिओम म्हणून घोषणा तर केली, पण मला घोषणा झाल्यानंतर मला काही माझी दुकान काही उघडता आलेली नाही. त्याचं निव्वळ कारण म्हणजे आम्ही प्रशासनाकडे जातो. आम्ही जर कधी महापौर साहेबांकडे गेलो, महापौर साहेब आम्हाला म्हणतात तुम्ही आयुक्तांकडे चला, आयुक्तांकडे गेलो मी, पॉवर डेलिगेट केलेले आहेत उपायुक्तांकडे, उपायुक्त म्हणतात तुम्ही कलेक्टर साहेबांना भेटा. अक्षरशः आमची जी कंडिशन आहे ही फुटबॉलसारखी होऊन गेली आहे, फुटबॉलसारखी आमची कंडिशन झालेली आहे. ह्या गोष्टीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. आम्हाला कोणत्याच पक्षाचा काही हेवादावा नाही का आम्हाला हा पक्ष प्यारा आहे का आम्हाला सर्व, आम्हाला सर्व पक्ष प्यारे आहेत, सर्व पदाधिकारी आमचे आदरणीय सन्माननीय आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की आमचा पोटा पाण्याचा विषय आहे, मेहरबानी करून याच्यात राजकारण न करता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा आणि आम्हाला रस्त्यावर न येऊ देता आम्हाला आमची दुकान तुमच्या नियमानुसार तुमच्याप्रमाणे, तुम्ही जसं P1 P2 ऑड इवन वन डे अल्टरनेट आठवड्यातून 1 दिवस बंद, तुम्ही जे नियम जे मार्गदर्शन द्याल त्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्हाला ते उघडण्याची परवानगी द्या. हीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो, कळकळीची विनंती करतो. आपण प्रसारमाध्यम हे लोकशाहीमधलं एक प्रमुख आधारस्तंभ आहे,
आपण आमची बाजू पोट तिडकीने प्रशासनासमोर व पदाधिकारी समोर मांडाल ही मी अपेक्षा करतो आणि मी माझं संपवतो। धन्यवाद।